शिंपल्याचा रस आज घरी बनणार आहे. सो या बघ असला खणखणीत आवाज येतो शिंपल्याचा. हे शिंपले छान वॉश करून ठेवलेत. काल मी भाऊच्या धक्क्यावरती गेले ना, तिथून खूप फिश आणले, तर त्यातला हे एक आहे शिंपल्याच, त्याचा रस्सा बनवते. फर्स्ट अटेम्प्ट आहे माझा, कारण ह्याच्या अगोदर मी कधीच घरी सगळे मच्छी ट्राय केलं पण हे नाही ट्राय केले. सो बघूया आता हे कसं बनते मस्तपैकी. प्रणीतला आवडते का नाही ते बघूया आपण. चला आता पटकन रेसिपी स्टार्ट. त्याला मी तीन चार पाण्याने छान धुवून घेतले आहे, कारण वरती माती असते बारीक बारीक, जेव्हा मी आणले तर खूप माती होती वरती. आता याला छान वॉश करून घेतले, आता बॉईल करून घ्यावं कारण हे ओपन झाले पाहिजे. सो याला 15-20 मिनटं बॉईल करून घेणार आहे पाण्यामध्ये. हे ओपन झाले की मग पुढची प्रोसेस. आणि इथे साईडला मसालाही रेडी होतोय शिंपल्यासाठी, जे मी मटणासाठी वाटण घेतो तेच आम्ही घालणार आहे ह्याच्यात. तो कांदा घेतलेला आहे आणि खोबरं. गुरु झोपून उठला, माझं सोनू झोपून उठला. फिश बनते तिथे, फिश आहे बघ गुरु, ते बघ तिथे सगळ्यांना आहे बघ सोनू. गुरु झोपून उठला ना. हाय बोल सगळ्यांना. मामा काय बनवते? फिश बनवते. हा फिश कुठे दाखव, फिश दाखवायला. ही बनल्यावर बरोबर खाणार हा. आणि याच्यात पण आहे खाली बसा, मम्मा बनवेल ना, आपण चहा पिऊया. ओके मग बोलवते हा चहा झाल्यावर. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेणार आहे, बाकी तर आमचे सगळे मसाले सगळं असतं. तर कांदा आणि खोबरं भाजून घेतले आणि इथे मी रेडी करणार आहे प्रॉन्स फ्राय. थोडस सॉल्ट घेतलंय, रेड चिली पावडर आहे आणि ही रेड कलर चिली पावडर, गरम मसाला, हळद घेतली आहे थोडी, जिंजर गार्लिक पेस्ट आणि रेड चिली सॉस, तेही आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे. थोडंसं लेमनही घेतलेलं आहे. तर छान मिक्स करूया आणि याला एक 15 मिनटं ठेव. हे छान मिक्स झालं आहे, त्याला 15-20 मिनटं थोडंसं मॅरिनेट होईल. सो आता वाटण करणार आहे कांदा आणि खोबरं आणि आपल्याला एक टमॅटोही त्याच्यात घालायचं आहे आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यावे आपल्या वाटण्यासाठी. हे बघ आपले छान बॉईल झाले आणि ओपनही झाले, आणि जे जे काय ओपन नाही झाले की तर मध्ये आपल्याला चाकूने ओपन करावं लागेल. हे बघा असं मस्त ओपन झालेले आहेत. तर मी काय करणार आहे ह्याची ही वाली साईड ही काढून टाकणार आहे आणि इथे जिथे ॲक्च्युअल जे फिश खातो आपण ती जागा मी ठेवणार आहे. हे काढून घेणार, हेच घेणार, पण त्याला आपल्याला खूप छान पाण्याने वॉश करायचं, कारण ह्याच्या आतमध्येही खूप माती आहे. ह्याला मी आता सगळे क्लॅम्स हे काढून घेते एका प्लेटमध्ये. ओपन करून झाल्यानंतरही आपल्याला त्याला परत वॉश करून घ्यायचं. तर ही बाजू मी काढून घेणार आहे, हे बघा, आणि ह्याच्या खाली भरपूर माती आहे, तर ह्याला आपल्याला पाण्यात परत घालून चांगलं वॉश करायचं आहे. तर ही बाजू आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे सांगून चांगलं वॉश करायचं. आणि कोणकोणते ओपन नाही झाले तर त्याला मग चाकूने आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हात सांभाळा, असं चाकूने आपल्याला ओपन करावं लागेल. सो आता आपले इथे तेल तापले, ह्याच्यामध्ये आता आपण शिंपल्या बनवायला घेणार आहोत. सुक्क पण नाही आणि एकदम रस्सा पण नाही, असं मीडियम ग्रेव्ही त्याची रेडी करणार आहे मी. कांदा भाजत आला तर आपल्याला थोडंसं आलं लसूणची पेस्टही घालायची. हे बघा छान असे वॉश करून ठेवले. ह्याला ओपन केल्यानंतर परत 2-3 पाण्यातून वॉश करून घ्यायचे, कारण ह्याच्या खाली अशी माती असते. तर सगळं वॉश करून घेतलं, आता हे रेडी आहे.
आता आपला मसाला एकदा रेडी झाला की आपल्याला हे सगळं शिंपल्या त्याच्यात ॲड करायचे. घरगुती मसाले सगळं असतं, इवन गरम मसालाही असतो. गरम मसालाही घालायची गरज लागत नाही. थोडासा गरम मसाला आणि धना पावडर घालणार आहे. हळद पण थोडीशी टाकायची आपल्याला. खूप जण याला प्रॉपर गरम मसाला वाटूनही बनवतात, तर काही घरातले मसाले असल्याने मी काही एक्स्ट्रा वाटून घालायची गरज लागत नाही. माझ्यामध्ये एकदमच जास्त गरम गरम मसाला होऊन जातो. बघा आत्ता हा मसाला मी घातला याच्यामध्ये, टमॅटो कांदा आणि खोबरं हे भाजून घेतलेला तो मसाला याच्यात घातलेला आहे. हा मसाला चांगला भाजून येईल तोपर्यंत आपण आपलं 10 मिनिटं झाकून ठेवूया. मसाला छान भाजून झालेला आहे बघ. मसाला चांगला भाजून झालेला आहे, त्याच्यात आपण शिंपल्या घालणार आहे. एक साईड अशी काढून घ्यायची आहे, एकच बाजू घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही काढून घेतला तरी चालेल, तसंही करता येतो रस्सा. आणि पण प्लीज ह्याला खूप छान धुवा, भरपूर पाणी वापरा. माती खूप निघालेली आहे, नाही तर ते कचकच लागेल आपल्याला खाताना. पाहिजे याच्यामध्ये मेन रोल तर ह्या पाणीचाच आहे ज्याच्यामध्ये आपण बॉईल केले. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, तर ह्याच्या खाली तर माती ऑब्व्हियसली खूप तळाला साठलेली असेल, तर आपल्याला ह्याचं वरचं पाणीच एकदम काढून घ्यायचं आहे जे आपण रस्स्यामध्ये घालणार आहोत. आणि खालची माती एकदम तळाशी आल्यावर नाही काढायचं, एकदम वरवरचंच पाणी काढून घेऊया. खाली मग खूप माती आहे, सो मी हे सगळं सोडून देते आणि हे वरचं पाणी थोडं वापरणार आहे. त्याच्यात मी कोकम पण थोडं घालून घेतलं आहे, त्याच्यात मी पाणी ॲड करते. हे मेन तर सगळं त्या पाण्याची टेस्ट आहे खूप, त्याचाही सूप खूप जण पितात. तर ते पाणी जास्त वाटलं तर फेकू नका, सूप बनवून प्या. खूप मस्त हेल्दी आहे आपल्या हेल्थसाठी. मीठ वगैरे घालून काही मीठ फूड वगैरे थोडासा मसाला वगैरे ॲड करून तो पाणी आपण वापरू शकतो. पंधरा 20 मिनिटांनंतर आपलं कालवण रेडी होईल. इथे आपला मस्तपैकी रस्सा रेडी होत आहे. याला मी अजून थोडस ड्राय करणार आहे आणि याच्यावरती गेली फ्रेश फ्रेश कोथिंबीर. मी याला असं थोडं बॉईल करून घेईल आणि थोडस पाणी याचं सुकवणार आहे. आपल्याला फ्राय करायचं, तर फ्राय करायच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आहे ना बेसन घालायचं आहे. तसं आपण बेसन ॲड करूया आणि थोडंसं आहे ना आपलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. एकदम मिक्स करून घेऊया आपण. चांगला मसाल्याला लागला पाहिजे. आता आपल्याला थोडंसं इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं कोटिंग देऊन ह्याला फ्राय करून घेऊया. प्रॉन्सला तेल आपलं तापलं आहे, मग असं कोटिंग वरती द्यायची आणि ह्याला फ्राय करून घ्यायचं. ते खूप
बघा आपलं फुल थांडी रेडी आहे. इथे प्रॉन्स क्रिस्पी आहे, इथे शिंपल्याचं ग्रेव्ही रेडी केलेली आहे, चपाती, कांदा. आणि आता हे कोण जेवणार आहे? पप्पा. आता मी त्यांना जेवायला देते. प्रणित पप्पा है ना, पप्पांना देऊ जेवण. मी बघते प्रत्येक वेळी त्याला असंच असतं. आणि काय बोलणार मम्मानी काय बनवलं? तू कोणती फिश खाते ते सांग. प्रॉन्स क्रिस्पी. आणि मला सांग, आणि डिश आवडल्यानंतर काय बोलायचं सगळ्यांना? अगोदर बोल या जेवायला. इकडे बघून बोल. पप्पांना काय बघतो? इथे बघून बोल. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आणि काय केलं. बाय बाय. आणि पप्पा बॅकग्राऊंड म्युझिक देते. पप्पा कसं झालंय? छान आहे, खूप छान. खरं सांग, सिंपलचं मला खूप आवडतं. आवडी नाही खातो. मस्त प्रणितला आवडलेलं आहे. फर्स्ट टाइम प्रणित मी बनवला. चांगलं बनलं ना. बाय बाय कर. बाय बाय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मनापासून तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत भेटू आपण छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या.